विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आलाय. सर्वच नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे अनेक नेते राज्यातील विविध मतदारसंघात दौरे करत सभा आणि मेळावे घेत आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचं भूमिपूजन पार पडलं. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की तुमचे आशीर्वाद होते म्हणून समाधान दादांना आम्ही ताकद दिली. तुमचे आशीर्वाद होते म्हणून सर्व योजना मार्गी लागल्या. आमदार समाधान आवतळे यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा. या मतदारसंघाला नंबर वन केल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी समाधान अवतडेंना उमेदवारी देण्याचे संकेत दिलेत. या कार्यक्रमाला भाजपचे प्रशांत परिचारक यांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं. माजी आमदार प्रशांत परिचारक हे सुद्धा विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आता भाजपमध्ये असणारे प्रशांत परिचारक बंडखोरी करत हाती तुतारी घेणार का? जर परिचारकांनी बंडखोरी केली तर अवतडेंची आमदारकी डेंजर झोनमध्ये असणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण पोटनिवडणुकीत परिचारकांच्या मदतीनं अवतळे यांना आमदारकीची लॉटरी लागली होती. आता माजी आमदार प्रशांत परिचारक काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलंय. आता या सगळ्या राजकीय घडामोडीवरती तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे राजकीय अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.